महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने 30 मार्चला जे आदेश दिलेले आहेत त्या आदेशाप्रमाणे 1 एप्रिलपासून राज्यातल्या सर्व प्रकारच्या वसतिगृहांना सार्वजनिक सेवा शासकीय किंवा सार्वजनिक सेवा अन्य याप्रमाणे वीज दराची आकारणी व्हायला आवश्यक आहे। सार्वजनिक सेवा हा वीज दर कमी आहे, या वसतिगृहांना आजपर्यंत LT रेसिडेन्शियल म्हणजे लघुदाब घरगुती हा दर लावला जात होता आणि हा जर 12-12.5 रुपयेपर्यंत जात होता, सार्वजनिक सेवा हा जर 9 रुपये 9.5 रुपये 10 रुपये या दरम्यान येतो। ही आकारणी प्रत्यक्षामध्ये महावितरण कंपन्यांनी जी करायला पाहिजे होती 1 एप्रिलपासून ती राज्यामध्ये अनेक ठिकाणी केलेली नाही, काही ठिकाणी झालेली आहे काही बाबतीत झाली पण अनेक ठिकाणी झालेली नाही आणि त्यामुळं आम्ही आयोगासमोर ही आकारणी 1 एप्रिलपासून लागू झाली पाहिजे, सार्वजनिक सेवा हा दर 1 एप्रिलपासून लागला पाहिजे याच्यासाठी याचिका दाखल केलेली आहे। इथं बोलताना मात्र महावितरण कंपनीनं म्हणणं दाखल केलंय की आम्ही हे लागू केलेलंच आहे प्रत्यक्षामध्ये, हा दावा महावितरण कंपनीचा खोटा आहे आणि यासाठी अनेक पुरावे आम्ही आयोगासमोर सादर करणार आहोत आणि त्यासाठी आम्ही जाहीररित्या आवाहन करतो की ज्यांना ज्यांना सार्वजनिक सेवा वीज दर लागलेला नाही अशा सर्व ग्राहकांनी ताबडतोब आपल्या हरकती आणि तक्रारी महावितरण कार्यालयाकडं नोंदवाव्या आणि आपल्या हरकतीची प्रत आणि त्याचबरोबर आपल्या बिलाची प्रत ही वीज ग्राहक संघटना कार्यालयाकडे पाठवावी। निश्चितपणानं हा निर्णय हा वसतिगृह चालकांच्या बाजूला लागेल आणि वसतिगृह चालकांना वसतिगृहांना 1 एप्रिलपासून सार्वजनिक सेवा वीज दराची अंमलबजावणी होईल याची मला खात्री आहे।